नदीवरील बंधाऱ्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांना फायदाच होतो, मात्र जर या बंधाऱ्यांची देखभालच झाली नाही तर हेच बंधारे लगतच्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतात. असंच काहीसं घडलं निफाडमध्ये. निफाडमधील कादवा नदीवर बांधलेला हा कोल्हापुरी बंधारा, हा बंधारा नदीलगतच्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. 10 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून हा बंधारा बांधण्यात आला, मात्र त्यानंतर त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं आणि याचाच फटका आता लगतच्या शेतकऱ्यांना बसू लागलाय. हा बंधारा ठिकठिकाणी फुटलाय. बंधाऱ्याच्या उत्तरेला बाळकृष्ण ढगे या शेतकऱ्याची शेतजमीन आहे. चालू वर्षी आलेल्या पुरामुळे बंधाऱ्याच्या उत्तरेकडील भराव फुटला आणि ढगे यांच्या जमिनीत माती तसाच राडारोडा गेला. पिकाचं मोठं नुकसान झालं. या संदर्भात त्यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या, मात्र कुणीही त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची. शासनाने याची त्वरित दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या बंधाऱ्याचं काम पूर्ण करावं, मार्गी लागावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. यापुढे आणखीन असं नुकसान माझं होऊ नये त्याकरता शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण करावं अशी मी आशा बाळगतो. ढगेंच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम निफाडमध्ये पोहोचली, बंधाऱ्याची पाहणी केली. त्यानंतर ढगे यांना सोबत घेऊन निफाड पंचायत समितीचं कार्यालय गाठलं, लघु पाटबंधारे विभागातील शाखा अभियंत्यांची भेट घेतली, बंधाऱ्याच्या दुरावस्थेची माहिती त्यांना दिली. या कामाचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं. या कामासाठी 60,70,000 रुपयांच्या निधीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरात लवकर पाठपुरावा करून बंधाऱ्याच्या भरावाची दुरुस्ती करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. सदर बंधारा दुरुस्ती कामे लगतच्या शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून दुरुस्तीची मागणी केलेली आहे आणि सदर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव हा शासनाकडे सादर करायला आहे. सदर कामासाठी एकूण 60,70,000 रुपयाची आवश्यकता आहे आणि सदर प्रस्ताव हा शासन स्तरावर प्रलंबित आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळाल्यानं ढगेंसह बंधाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आता प्रतीक्षा आहे ती बंधाऱ्याच्या दुरुस्तीची आणि जोपर्यंत दुरुस्तीचं हे काम सुरू होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. चेतन कोळस, झी मीडिया, निफाड.